हाय, कसे आहात? सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आज आहे सॅटरडे, म्हणजेच माझा वर्क फ्रॉम होमचा सुट्टीचा दिवस. सो मी ठरवलं होते की ठाण्याला जावं, काहीतरी शॉपिंग करावी. बघते तर काय, ठाणा मार्केट बंद. सो अचानक भयानक मला एक आयडिया आली की कुठेतरी जावं, दिवस वायाने घालवायचा, आणि म्हणूनच मी घोडबंदर रोडला चाललेली आहे. सो इकडे खूप सारे सुंदर असे मॉल्स आहेत, खूप सुंदर अशा बिल्डिंग्स आहेत, आणि मेन माझं मोटो आहे तो जायचा आहे मला गायमुख चौपाटी, त्याला चेना चौपाटी असं पण म्हटलं जातं. सो मी ऐकून आहे फक्त की त्या चौपाटीबद्दल, आता लॉकडाऊनमध्ये ते बघायला मिळतं आहे की नाही माहीत नाही, बट मला व्हिजिट नक्कीच करायचं आहे. सो मला तुम्हाला जितका व्ह्यू दाखवता येईल ना, म्हणजे बिल्डिंग्स वगैरे, मॉल्स वगैरे जे काही दाखवता येईल ना, तेवढं मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेल. सो चला माझ्यासोबत या नवीन ब्लॉगमध्ये घोडबंदर रोडच्या गायमुख चौपाटीला. Oh,
साइडचा व्ह्यू आहे. सर्वात प्रथम मी हा व्हिडिओ यासाठी शूट करते बिकॉज इकडून आहे ना पूर्ण चौपाटी स्टार्ट होते, अशा बोट वगैरे आहेत. वेट थोडं बघून घ्या. ॲक्च्युली हे जे आहे ना घोडबंदर रोडपासून खूप जवळच असं अंतरावरती आहे ही चौपाटी. म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वॉटरफ्रंट प्रकल्पाच्या अंतर्गत हा जो आहे ना ही चौपाटी उभारण्यात आली होती. याला म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा पांढरा हत्ती असं बोललं जातं. कारण का खूप सुंदर अशी मस्त चौपाटी आहे. आता सध्या कसं लॉकडाऊनमुळे तुम्हाला इकडे जास्त लोक नाही दिसणार, इव्हन मलाही पूर्णपणे नाही आतमध्ये जाता येत आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू जो आहे तुम्हाला मी दाखवेल. आणि इथे जवळपासचे लोक नक्की इकडे येऊन गेले असणार, कारण का सुंदर असं इथे वातावरण आहे. तुम्ही नक्की संध्याकाळच्या वेळेस इकडे बघायला येऊ शकता. सो मी तुम्हाला अजून थोडासा प्रकल्प जो आहे ना यांचा, हा गायमुख चौपाटीचा प्रकल्प, तो अजून तुम्हाला मी थोडाफार दाखवणार आहे. सो वेट माझ्यासोबत बघायला या. आणि घोडबंदर रोड असा एरिया आहे की म्हणजे थोडा ठाण्यापासून आउटसाईड आहे. सो या इकडच्या लोकांना जास्त असं कुठे नाही जात आहेत. सो त्यांच्यासाठी करमणुकीचं ठिकाण म्हणजे हे गायमुख चौपाटीच आहे आणि खूप सुंदर आहे म्हटल्याप्रमाणे. सो तुम्हाला मी आता ना थोडा फ्रंट व्ह्यू पण दाखवणार आहे. आणि इकडे आल्यानंतर काही लोकांना प्रश्न पडत असेल की खूप आउटसाईड असल्याकारणाने खाण्याची वगैरे सोय नसेल, आपल्याला दुसरीकडूनच आणावं लागेल, असं काही नाही. इकडे खाण्यासाठी पण खूप सुंदर सुंदर असे स्टॉल आहेत. जसं की वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते पण तुम्हाला मी आता दाखवते. सो वेट करा. ठाण्यामधलं म्हणजे ठाण्याच्या अंतर्गत ही चौपाटी बांधण्यात आली होती. त्यांनी त्या महानगर